नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बघा तुम्ही सोशल मीडियावर जर ॲक्टिव्ह असाल किंवा सोशल मीडिया जर वापरत असाल जसं की फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम किंवा यूट्यूब तर बघा यावर एक माहिती तुम्हाला दोन चार दिवसामध्ये समोर आली असणार ती म्हणजे कपल चॅलेंज डॉटर चॅलेंज सिंगल चॅलेंज किंवा जे फादर चॅलेंज वगैरे जे चॅलेंज आहेत जे भरपूर डेली एक न्यू प्रकारचे चॅलेंज यायला लागले तर बघा या यावरून एक माहिती समोर आली किंवा सायबर टीम आहे किंवा सायबर सेल आहे बघा यांच्याकडून एक माहिती समोर आली की ते म्हणले की हे अशा सो जे विविध चॅलेंजेस सोशल चॅलेंज म्हटलं जातं याच्यामध्ये तुम्ही अडकू नका तुमची माहिती कोणतरी हे करू शकते हॅक करू वा, वा, शकतं किंवा वापरू शकतं किंवा तुमची जी लिंकेज आहे ते ती सर्वांना करू शकते ही लिंकेज काय आहे किंवा सरफेस वेब काय डीप वेब काय नंतर डार्क वेब काय ती ही संपूर्ण माहिती ह्यावेळीमध्ये पाहायला बटन किंवा कोणत्या प्रकारच्या जाळ्यामध्ये तुम्ही अडकू शकता त्यावर उपाय काय ही संपूर्ण माहिती ह्यावेळेमध्ये तुम्हाला पाहायला बटन सुरुवातीला बघा कोणकोणत्या न्यूज आउटलेटनी हायलाईट केली आपण एक अर्थ घेण्यासाठी घेतो तर बघा सोशल मीडियावर कपल चॅलेंज ठरू शकते धोक्याची एकूण सांगितले महाराष्ट्र टाईम्सनी त्यानंतर टी व्ही नाईन मराठीची एक बातमी आली ती ब्लॉग आला फेसबुकवर कपल चॅलेंजचे फोटो नव्या संकटाची चाहून आपण च बघणार आहे काय काय त्यानंतर दैनिक भास्कर बघा हिंदीमधला टॉप न्यूज आउटलेट याच्यामध्ये बघा की एम ए काही जम प्रावेशिकेली खतरा आहे सोशल मीडिया का कपल चॅलेंज प्रावेशिको खतरा सव्वीस लाख पोस्ट गई निजी नाजिंकारी पोस्ट करण्याचे बचे ओके तर सुरुवातीला तुम्हाला हे माहीत पाहिजे की आपण जे वे वेबसाईट वापरतो किंवा जे सोशल मीडिया वापरतो हे किती प्रमाणात वापरतो किंवा बघा हे कोणत्या प्रकारचं बनलेलं आहे तर बघा जे वेबसाईट आहे किंवा आपण म्हणतो इंटरनेट आहे इंटरनेट एक महाज आले याच्यामध्ये तीन प्रकारे वर्गीकरण केले आहे एक म्हणजे सुरुवातीला सरपेच वेव म्हणला आता नंतर डीप वेब नंतर डार्क वेब तुम्हाला याच्या वेगळं कळलं असेल की बघा जे सरपेस वेब आहे हे फक्त चार टक्के वापर याचा जे इंटरनेट आहे आपण जे सकाळपासून संध्याकाळी वापरतो हे फक्त जे आपल्याला माहिती आहे ते किती टक्के इंटरनेटचा आहे फक्त चारच टक्के बाकी सगळे डीप वेब आणि डार्क वेब तर त्याची लिमिटलेस आहे त्याच्या काही सांगता येत नाही त्यासाठी दुसरं एक चित्र बघा तुम्हाला समजून बघा इथं दाखवलं आहे हे चार टक्के आपण जे वापरतो गुगल गुगलमध्ये जेवढी माहिती भेटते बघा जेवढी पब्लिक डोमेनमध्ये ही फक्त चार टक्के त्याच्यामध्ये यूट्यूबसुद्धा जरा फेसबुकसुद्धा जरा किंवा जी तर वेबसाईटी जे म्हणतो ना आपण मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे ते सर्व चार टक्के इंटरनेटचं आहे जे शहाण्णव टक्के बघा हे काय बनलेलं आहे डार्क वेब किंवा वेब म्हणलं जातं वेब असं आहे की याच्यामध्ये जे अनलि अनलिमिटेड येईल समुद्रासारखं एक आणि डार्क वेब बघा तुम्हाला एवढं समजा की एक टापू म्हणलं जातं किंवा जे द्वीप आहे बघा याचा वरचा टोक असतो बघा बर्फाचा समजा पाण्याच्या बाहेर चालला तेवढंच फक्त सरपेस वेब आहे जसं की यूट्यूब आहे फेसबुक आहे नंतर बघा त्याच्या खाली डार्क वेब असतं त्याच्या खाली डीपीओ असतं डीपीएबमध्ये तुम्हाला सांगता येत नाही की किती खोलवर येते तुम्हाला यावरून माहिती समजा बघा द डार्क वेब इज एस्टिमेटेड टू बी अबाऊट फाईव्ह हंड्रेड एक्स लार्जर दॅन द सर्फेस वेब म्हणजे डार्क वेब आहे बघा ही पन्नास एक्स काय म्हणजे पन्नास पटीने मोठं आहे सर्फेस वेबपेक्षा मग तुम्हाला यावर ये अंदाज येईल की डार्क वेब किती मोठं आहे आता हे वेब काय सर्फेस वेब सर्व लोक सर्च करू शकतात म्हणजे डार्क वेप आहे बघा आपण हे साध्या गुगलद्वारे किंवा इतर माहितीद्वारे सर्च करू शकत नाही तुम्हाला थोडीफार माहिती असं म्हणून थोडीफार माहिती सांगतोय बघा डार्क वेब आहे डार्क वेब हे यासाठी विविध ब्राऊझर म्हणले जसे की टॉप ब्राऊझर म्हणले उनियन ब्राऊझर म्हणलं जातं याद्वारे तुम्ही सर्च करू शकता आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की अशा प्रकारच्या ब्राऊझरमध्ये चुकूनही जाऊ नका कारण असे बरेच प्रकरणं हिस्ट्रीमध्ये जर पाहिले तर बरेच प्रकरणं असे झालीत की त्याद्वारे डार्क वेब त्याच्यामध्ये अडकून बऱ्याच जणांचं करिअर बर्बाद झालं आहे की बरे करिअर म्हणण्यापेक्षा त्याचं आयुष्य संपलेलं आहे ओके तुम्ही असे ब्राऊझर वगैरे इन्स्टॉल करू नक्षा करू नका ओके तर हे लिगली पार्ट याच्यामध्ये विविध म्हणजे मर्डर वेगा सुपारी वगैरे दिली जातात किंवा जे म्हणतो ना आपण हॅकिंग वगैरे संपूर्ण याच्यामध्ये स असतं ओके त्याच्यावर तुम्ही जाऊ नका एक प्रावेशीसाठी हे बनवलं गेलं असं म्हणलं तर त्याच्यावर आपण सेपरेट लेक्चर आणू सर्पीस वेब काय डार्क वेब काय त्याच्यामध्ये डिटेल्स सांगता येईल पण त्यासाठी बघा आता मेन आपल्या टॉपिककडे याच्यामध्ये बघा तुम्ही पाहिलं असून तीन चार दिवसापासून विविध चॅलेंज सुरू झाले जसं की कपल चॅलेंज फॅमिली चॅलेंज सिंगल चॅलेंज खाकी चॅलेंज डॉक्टर चॅलेंज विविध चॅलेंज बघा या मार्फत काय होतं आपण जे आपली प्रायव्हेसी माहिती आहे बघा आपण एक मित्रांना किंवा ना आपल्या नातेकांना दाखवण्याचं चाललं असतं की आपण कोणत्या ठिकाणी असतो आपल्या कोणासंग लिंकेज केले असते की डॉटर चॅलेंजमध्ये आपण आपल्या मुलांचं सांगत असतो फादर चॅलेंजमध्ये आपण वडिलांचं आपलं नातं म्हणजे फोटो वगैरे टाकून आपण लिंकेज दाखवत असतो की माझे वडील हे आहेत किंवा हे माझी बहीण ही आहे माझी जी म्हणतो ना कपलमध्ये ते आपण जे पार्टनर आहे त्याच्याबद्दलची माहिती शेअर करत असतो मग हे काय होतं अशाद्वारे काय होतं ही माहिती पुढे येत असते आणि जे बघा याच्या म्हणतो ना जे आपण मोबाईल वापरतो कॅमेरा वापरतो बघा हे आपल्याला फ्रंट स्क्रीन दिसते त्याच्यामाग हजारो लोक तुमच्या डो म्हणतो ना आपण लक्ष ठेवून असतात की तुम्ही कोणती माहिती ठेवता असंच लक्ष ठेवा की तुम्ही समोर बसलेत ओके तुम्ही समोर आहे त्याच्यासमोर कितीतरी लोक मोबाईलच्या पलीकडून असे लपलेले आहेत की जे तुमच्या फक्त कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवून असतात तुमच्या माहितीवर तुम लक्ष ठेवून असतात आणि या माहितीचा गैरवापर करत असतात आता एक प्रश्न येतो की बघा तुम्ही म्हणता की जे ॲक्टर्स आहे किंवा जे मोठे व्यक्ती आहेत विविध फोटो येत असतात मग आपले फोटो गेले आणि काय प्रमाणात त्यांना काही फरक नाही पडत मित्रांनो पण आपल्यासारखे जे सामान्य लोक आहे बघा यांचे जर फोटो समोर आले किंवा आपल्याबद्दलची खोटी माहिती सर किंवा इतर सेलमध्ये अडकून जर मोठ्या याच्यामध्ये जर आपल्याला अडकवलं तर आपण याच्यामध्ये निघू शकत नाही तुम्ही जर पहिला समज जे सायबर टीम यांच्याकडे मोठमोठे कंप्लेंट ह्याच गोष्टीचे असतात की गैरवापर कर म्हणजे फोटोचा गैरवापर केला व्हिडिओचा गैरवापर केला किंवा काहीतरी एडिट करून ते तुम्हाला फसवण्याच्या जाळामध्ये अडकत असतात आणि भीती दाखवली जाते तुम्हाला तुम्ही जर दिले नाही पैसे समजा एक्झाम्पल जर तुम्हाला आम्ही म्हणजे सकाळपर्यंत तुम्हाला संपून टाकू किंवा विविध असे धमक्या दिले जातात तर आपण त्याच्यामध्ये अडकू शकतो जे मोठे लोक असतात बघा या नव्या सिक्युरिटी वगैरे भेट भेटू शकते पण आपल्यासारख्या लोकांना ते शक्य होत नाही तर अशा टायमाला काय होतं मग अशा जाळ्यामध्ये आपण अडकवतो यासाठी बघा एक उपाय आहे मित्रांनो ते म्हणजे बघा जे आपले म्हणतो ना उदाहरणार्थ फेसबुक आहे फेसबुकच्या अशा ठिकाणी तुम्ही काय करू शकतो तुमच्या नात्यातलेच लोक ॲड करू शकते इतर लोकांना तुम्ही प्रायव्हेट क म्हणतो आपण आपले जो डाटा आहे ते प्रायव्हेटमध्ये ठेवू शकते इतरांना तुम्ही करू शकत नाही तर असे करा पब्लिकमध्ये जर जात असाल तर तुम तुमचे संपूर्ण माहिती चोरण्याची शक्यता आहे एक्झाम्पल अजून जर ठरलं तर बघा तुम्ही एखादी वेबसाईट सर्च करत असता ओके वेबसाईट सर्च करत असता बघा एखादी समजा एका ॲमेझॉनवर एखादा प्रॉडक्ट शे बाय चान्स तुम्ही चेक केलं समजा उदाहरणार्थ एखादं पुस्तक सर्च केलं त्यावेळी तुम्ही स्नॅपडीलवर जाता बघा तेच पुस्तक फ्रंटला तुम्हाला जातं यावरून समजा तुमचा या डाटा तुम हा तुम स्नॅपडीलला किंवा इतर व्यवसाय आउटलेटला हा विकलेला गेला नाही मग तुम्ही स म्हणजे अंदाज लावा की तुमचा डाटा लगेच तिसऱ्या काही सेकंदामध्ये हा दुसऱ्या या वेब वेबसाईट आहे बघा त्याच्यावर सेंड केला जातो म्हणजे इतर असे प्रकारचे फ्रॉडसुद्धा आहेत म्हणजे तुमचा हा लगेच समजून घ्यायचा की तुमचा डाटा हा हॅक केला गेलेला आहे आता बघा तुम्हाला एक समोर चित्र आहे तुम्हाला यावरून अंदाज येईल बघा तुमच्या डाटा कसं कंट्रोल केलं जातं उदाहरणार्थ बघा आता हे चित्र बघा जी तुम्ही सोशल मीडियावर सर्च करता विद्याच्यावर ही माहिती बघा काय अवघड नाही की एका ठिकाणी क्लेक्ट करण्यासाठी विविध वेबसाईट बघ मग न्यूजमध्ये आलो होतं की जे चायनाचे ॲप्स वगैरे हे काय करीत होते सोशल मीडियावरून संपूर्ण डाटा कलेक्ट करत होते आणि ते विकत होते ओके म्हणजे विविध कंपन्यांना यांना त्यांना विकत होते किंवा स्वा वापर करत होते की लोकांचा व्यू कसा आहे तर हे सोशल मीडियावरून अशाच प्रकारचे डाटा कलेक्ट केले जातात ते याच्यामध्ये तुम्ही अडकू नका जी ती प्रायवेसी मेंटेन करून तुम्ही राहा आणि अशा सोशल मीडियावर विविध चॅलेंज आहे बघा ठीक आहे तुमच्या प्रायव्हेटमध्ये असेल तेवढे ठीक आहे पण इतर जे चॅलेंज आहे त्याच्यामध्ये तुम्ही अडकू नका ओके इतर लोकांना तुम्ही पब्लिकली ॲड ॲड करू नका जे तुम्हाला ओळखीत की नाही किंवा ओळखीचे नसतात असे भरपूर प्रमाणात गुन्हे समोर आले आहेत की जे असे फ्रॉड आले आहेत ओके तर ही छोटीशी माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर अजूक म्हणतो ना आपण थोडी माहिती अजूक जर पाहिजे असेल की क्राईम सायबर क्राईमवर एक एक आहे बघा त्याच्यावर फ्रॉड कशा प्रमाणात होते त्यावर तुम्हाला गुलटू नावाची एक मूवी आहे बघा जे कर्नाटक लँग्वेजमध्ये तर नक्की पा याच्यामध्ये जे मूवी बघा या चार देतून जर पाहिलं तर मग की कशा प्रमाणात फ्रॉड होते ओके हो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू